या व्यतिरिक्त आपण बघितलेलं होतं की नेमकं त्यावेळेस तिसऱ्या अधिवेशनानंतर काँग्रेस आणि सरकारमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली होती, काय प्रॉब्लेम्स निर्माण झालेल्या होत्या. काँग्रेसचे 3 अधिवेशन सलग आणि निवांतपणे पार पडलेले, पण तिसऱ्या अधिवेशनानंतर मात्र काँग्रेस आणि सरकार यांच्यामध्ये थोडाफार मतभेद निर्माण झालेला. काल आपण कारण बघितलं होतं की नेमकं काय मतभेद होता. ॲक्च्युली दोन परिस्थिती निर्माण झालेल्या. एक तर असं झालं की तिसऱ्या अधिवेशनामध्ये एक पुस्तक पब्लिश करण्यात आलेली होती ज्यावर भारताचे जमीनदार आणि सरकार यांच्यावर टीका करण्यात आली आणि नेमकं मद्रासच्याच गव्हर्नरच्या हस्ते ते पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं होतं. तर ही बाब काही इंग्रजांना आवडली नाही, सरकारला आवडली नाही. या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट, पहिलं अधिवेशन झालं, पहिल्या अधिवेशनामध्ये आपण एक मेमोरँडम ड्राफ्ट तयार केला होता, एक बिल तयार केलं होतं, म्हणजे आपल्या मागण्या मागितलेल्या होत्या आपण की आपल्याला काय हवं आहे. त्यात काही प्रमुख मागण्या आपण बघितलं की ICS वयोमर्यादा वाढवावी, मिठावरचा कर रद्द करावा, ब्रह्मदेश खालसा करू नये, लष्करावरचा खर्च जो आहे तो अर्धा भारत सरकारने, अर्धा जो आहे इंग्लंड सरकारने भरावा. या मागण्या पहिल्या अधिवेशनामध्ये झाल्या, पार्लमेंटमध्ये गेल्या, त्यावर कोणी काही विचार केला नाही. मग दुसरं अधिवेशन झालं काँग्रेसचं कलकत्त्याला, कलकत्त्यामध्ये सुद्धा मग ज्या पहिल्याच अधिवेशनामध्ये पारित झालेला जो ड्राफ्ट होता तो पार्लमेंटनी मान्य केला नाही, तर नवीन मागण्या करण्यात काही अर्थ नाही आहे. तर दुसऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा ऑलमोस्ट सेम मागण्या करण्यात आल्या, त्याचाही काही रिझल्ट निघाला नाही. तिसरंही अधिवेशन झालं, तिसऱ्याही अधिवेशनामध्ये ड्राफ्ट तयार करण्यात आला की आमच्या मागण्या काय आहेत. 3 अधिवेशन होऊन गेलेले आहेत आणि जो लॉलीपॉप दाखवून काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती की बाबा जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या काँग्रेसनी सरकारला सुचवाव्या, सरकार त्यावर विचार करून तुम्हाला त्याबद्दलच्या उपाययोजना करून देणार. 3 वर्ष होऊन गेलेली, अजूनपर्यंत ब्रिटिश पार्लमेंटनी त्यावर काही आन्सर केलं नाही आहे, त्याबद्दल काही तरतुदी केल्या नाही आहेत. इथे मात्र ॲलेन ह्यूमनी आपला विचार मांडला की जर सरकार अशी ऐकत नसेल ना तर सरकार विरोधात आपल्याला एक काही मोठा निर्णय घ्यावा लागेल आणि कुठे ना कुठे जनतेला जागृत करावं लागेल आणि जनतेला, जनतेमार्फत सरकारकडनं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या काढून घ्याव्या लागतील. ॲलेन ह्यूमनी असा जो एक प्रकारचा आपलं हे दाखवलेलं की बाबा नाही, जर सरकार झोपली असेल, सरकारला जागवावं लागेल आणि सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील, ही बाबसुद्धा सरकारला पटली नाही की आता काँग्रेस किंवा काँग्रेसचे नेते किंवा काँग्रेसचे रिलेटेड जे मेंबर्स आहेत ते सरकार विरोधामध्ये असं भाष्य करतायत. ही दोन कारणं झाली ज्यानुसार ब्रिटिश पार्लमेंट किंवा आपण म्हणू शकतो की भारत सरकार व्हॉईस रॉय आणि नेमकं काँग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. याच कारणाने मग सरकारनी काँग्रेसला एक मात देण्याकरिता सर सय्यद अहमद आणि बनारसचे जे राजे होते त्यांना उभं केलं आणि म्हटलं की बाबा तुम्ही एक मुस्लिमांची एक संघटना निर्माण करावी, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. सर सय्यद अहमद यांनी ती मान्य केली आणि आता काँग्रेस विरोधामध्ये एक संघटना निर्माण करण्याचा त्यांनी आपला मुद्दा उचलला. त्यातल्या त्यात त्यांनी मुस्लिम समाजाला हे जाहीरपणे सांगितलं की काँग्रेस जी आहे ती हिंदूंची संघटना आहे, मुस्लिमांनी त्या काँग्रेसमध्ये भाग घेऊ नये, मुस्लिमांसाठी आपण एक वेगळी संघटना स्थापन करू आणि त्यामार्फत आपण राष्ट्रीय चळवळ या देशामध्ये करू, सरकारकडनं आपल्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करून घेऊ. आता काँग्रेस पुढे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, म्हणजे काँग्रेस पुढे चॅलेंज निर्माण झालेलं. चॅलेंज असं होतं की सर सय्यद अहमद ही आता एक पक्ष निर्माण करणार आणि ते पक्षामार्फत कदाचित जो मुस्लिम क्राऊड होता समाजाचा, मुस्लिम समाजाचा जो आता काँग्रेसपर्यंत जात होता किंवा काँग्रेसमध्ये सहभाग घेत होता तो आता काँग्रेसमध्ये सहभाग घेणार नाही. तर एक प्रश्न असा पडलेला होता की देश जो दोन धर्मामध्ये विभागला गेलेला आहे, मोठ्या दोन धर्मामध्ये हिंदू आणि मुस्लिम्स, तर मुस्लिमांचा सपोर्ट आता काँग्रेसला मिळणार का, हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की सरकारने आता हात वर करून टाकले की बाबा तुम्ही बघत बसा तुमची अधिवेशनं कुठे घ्यायची आहेत, तुम्हाला आता सरकारतर्फे जागा मिळणार नाही, तुम्हाला आता सरकारतर्फे तुमचा खर्चसुद्धा सरकार भागवणार नाही. तर हा एक मुद्दा झाला की नेमकं आता काय, जागा कुठे, कशा प्रकारे काँग्रेस आपलं अधिवेशन घेणार. दोन समस्या निर्माण झाल्या चौथ्या अधिवेशनाच्या काळामध्ये, आणि चौथ्या अधिवेशनामध्ये या दोन समस्या जरी निर्माण झाल्या असतील तरी त्याचा तोडगा मात्र निघाला. सर सय्यद अहमद यांनी मुस्लिम समाजाला आव्हान केलं की तुम्ही काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नका, पण त्याच काळामध्ये असणारे एक मुस्लिम नेते शेख राजा हुसेन त्यांनी मात्र भारतीय मुस्लिमांना त्यांनी आपल्याकडनं आव्हान केलं की नाही, काँग्रेस हीच राष्ट्रीय स्तरावरची संघटना आहे आणि मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे. तर तो जी शेख राजा हुसेन यांनी हा जो पाठिंबा दिला मुस्लिम समाजाचा, त्यामुळे जे पुढचं अधिवेशन दिसते आपल्याला, चौथं अधिवेशन जे अलाहाबादला झालं, त्या अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची संख्या वाढून 200 एवढी झालेली.
म्हणजे कुठे पहिल्या अधिवेशनामध्ये 2, दुसऱ्या अधिवेशनामध्ये 33, तिसऱ्या अधिवेशनामध्ये 81, तिसऱ्या अधिवेशनानंतर मग प्रॉब्लेम्स. सर सय्यद अहमद यांनी मुस्लिम समाजाला नकार दिला की तुम्ही काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नका. काँग्रेस इथे चिंतेमध्ये की बाबा आता मुस्लिम समाजाचा सपोर्ट आपल्याला मिळणार की नाही मिळणार. पण शेख राजा हुसेन यांच्या प्रयत्नाने जे रिझल्ट निघाले ते असे की 4th अधिवेशनामध्ये 200 प्रतिनिधी हे मुस्लिम समाजाचे होते. दुसरा प्रश्न, चला मुस्लिम समाजाचा सपोर्ट तर यांना मिळाला कसं मसं. दुसरा प्रश्न असा होता की काँग्रेसला स्थापना करून 3 वर्ष झालेली, यांच्याकडे स्वतःचा फंड नाही आहे. अधिवेशन भरवायचं तर एक मोठा पैसा खर्च लागेल, जागा लागेल, ती जागा नेमकी कुठे राहणार 4th अधिवेशनाची, त्याचा खर्च कोण उचलणार. तर त्यावेळेस उत्तर भारतामध्ये असणारे दरभंग्याचे एक राजे, राजे लक्ष्मेश्वर सिंग, त्या राजे लक्ष्मेश्वर सिंगनी अलाहाबादमध्ये एक बंगला विकत घेतलेला आणि त्या बंगल्याच्या पटंगणामध्ये एक मोठ्या ग्राउंडमध्ये 4th अधिवेशन भरवलं जाणार असं त्यांनी जाहीर केलं. तर यांच्या जागेचा प्रश्नसुद्धा सुटला आणि अशा प्रकारे काँग्रेसपुढे हे जे 2 महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले होते ते मात्र पुढे सॉल्व्ह झालेले. तर पुढे 1888 4th अधिवेशन काँग्रेसचं अलाहाबादला भरलेलं होतं. या अलाहाबाद अधिवेशनामध्ये एकूण काँग्रेसचे प्रतिनिधी देशभरातनं 1286 एवढे हजर होते. आता बघा पुन्हा आहे यांचे प्रतिनिधी हळूहळू वाढत आहेत. पहिल्या अधिवेशनामध्ये 72, मग 436, मग 667, आता 1286 मुस्लिम प्रतिनिधी वाढत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता काँग्रेसचं 4th अधिवेशन अलाहाबादमध्ये भरलेलं होतं आणि त्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष हे युरोपियन व्यक्ती होऊन गेलेले जॉर्ज युल. आता यात उगाच काही मनामध्ये डाऊट ठेवू नका की इंग्रज व्यक्ती काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षस्थानावर आहे तर इंग्रजांचं वर्चस्व काँग्रेसवर आहे का. आपण पहिलेच व्यक्ती बघतोय, आतापर्यंत आपण बघितलं विमेशचंद्र बॅनर्जी, त्यानंतर दादाभाई नौरोजी, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी, तिघही भारतीय होते. चौथे जे अधिवेशनाचे अध्यक्ष दिसत आहेत ते आहे जॉर्ज युल. जॉर्ज युल एक बिझनेसमॅन होते युरोपातले. आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षस्थानावर जोही युरोपियन व्यक्ती बसणार, आता जॉर्ज युल दिसतो आहे, त्यानंतर वेडनबर्ग दिसणार, त्यानंतर हेनरी कॉटन दिसणार, अशी मंडळी भारताच्या काँग्रेसमधल्या अध्यक्षस्थानावर आलेली आहेत. पण ते इंग्रजांशी एकनिष्ठ होते अशातला भाग नाही. म्हणजे ते इंग्रजांशी एकनिष्ठ असणार रे, त्यात काही वाद नाही आहे, पण त्यांना भारतीयांबद्दलची चिंता होती, त्यांना भारतीय समाजासाठी काही करायचं होतं. यांच्या मनामध्ये कुठे काही खोट नव्हती की नाही आपण अध्यक्षस्थानावर बसून ब्रिटिश पार्लमेंटचीच बाजू घेऊया असं यांच्या मनामध्ये नव्हतं. हा एक महत्त्वाचा भाग. जॉर्ज युल 4th अधिवेशनाचे अध्यक्ष. पुढे चालून जेव्हा तुम्ही अभ्यास कराल आणि मला वाटते सरांच्या पुस्तकामध्ये एक छोटीशी मिस्टेक आहे, त्यांनी 4th अधिवेशनाचे अध्यक्ष अँड्र्यू युल असं नाव दिलेलं आहे. अँड्र्यू युल नव्हता, जॉर्ज युल होता. 2013 याबद्दल प्रश्नसुद्धा पडला होता आणि नेमकं दोनही ऑप्शनमध्ये होते, अँड्र्यू युलसुद्धा होता आणि जॉर्ज युलसुद्धा होता. तर आयोगाने जॉर्ज युल हेच उत्तर दिलं आहे, हेच गृहीत धरून चाला. चल 1248 एवढ्या प्रतिनिधींसोबत 200 मुस्लिम प्रतिनिधींसोबत 4th अधिवेशन पार पडले. काँग्रेसवर जे संकट होतं ते दूर झालं, त्यांना जागा मिळाली राजा लक्ष्मेश्वर सिंग यांच्या मदतीने आणि काँग्रेसची गाडी हळूहळू पुढे चालत राहिली. पण बघायला गेलं तर त्यांची गाडीच चालत आहे. ज्या कारणाने काँग्रेसची स्थापना झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे त्या कारणाचा रिझल्ट अजूनपर्यंत काही निघाला नाही. आपण काँग्रेस स्थापन करण्यामागचा एकमेव उद्देश असा ठेवला की काँग्रेस ही भारत सरकार म्हणजेच ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि जनता यामध्ये एक मीडिएटर म्हणून काम करणार, सेफ्टी वॉल म्हणून काम करणार आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत किंवा जनतेला जे हवं आहे किंवा देशाला जे हवं आहे त्याची मागणी सरकारपुढे ठेवून ते सरकारकडनं मान्य करून घेणार. पण अजूनपर्यंत 4 झालेली, अजूनपर्यंत इंग्रजांनी यांच्या कुठल्याही मागण्याबद्दल काहीही इंटरेस्ट दाखवलेला नाही. हा भाग महत्त्वाचा. आता हा एक चिंतेचा विषय ठरलेला की नेमकं 4 होऊन गेलेली, काँग्रेसच्या हातामध्ये काही लागलं नाही आहे, तर आपण कसं काय सरकारच्या खिशातनं आपल्या आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करू शकतो. यात दादाभाई नौरोजी काँग्रेसचे प्रमुख नेते, त्यानंतर स्वतः ह्यूम, त्यानंतर वेडनबर्ग आणि हेनरी कॉटन या 4 लोकांची एक बैठक झाली. बैठकीमधनं त्यांनी काही विचार मांडले की जर आपल्याला भारतामध्ये बसून अधिवेशनं घेऊन यातनं काही रिझल्ट मिळत नसेल तर आपण एक प्रयत्न करावा, आपण इंग्लंडमध्ये जाऊन काही प्रयत्न करून सरकारतर्फे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचं एक आपण प्रयत्न करू शकतो. आता हा नेमका प्रयत्न काय होता आणि नेमका प्रॉब्लेम काय होता बघा. यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपण बघितल्या, ज्याही मागण्या असणार, ICSची वयोमर्यादा वाढवावी, मिठावरचे कर रद्द करावे, या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर ब्रिटिश पार्लमेंटला एक कायदा करावा लागेल
आणि तो कायदा करून भारतामध्ये तो कायदा पाठवावा लागेल की ठीक आहे भारतीयांच्या अमुक अमुक मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे बेसिकली यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मान्य करण्यात येतील. ब्रिटिश पार्लमेंटनी मान्य केल्या तर त्या भारतामध्ये लागू होतील. तर मुद्दा असा आहे की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असणारे दोन गृह त्या दोन गृहामध्ये मांडलेलं भारतासंबंधीचं बिल ते बिल पारित व्हायला पाहिजे. आता दोन गृह म्हणजे कोणते गृह नेमके ब्रिटिश पार्लमेंटचे? तसं आपल्या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंटचे दोन हाऊसेस आहेत. सेम इंग्लंडमध्ये सुद्धा दोन हाऊसेस आहेत. कोणते कोणते आहेत? एक तर कॉमन्स आहे ज्याला आपण आपल्या देशामध्ये लोकसभा म्हणतो आणि ज्याला राज्यसभा म्हणतो ते कोणतं हाऊस आहे इंग्लंडमध्ये? लॉर्ड्स. ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा सेम त्याप्रकारे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये कॉमन्स आणि लॉर्ड्स ही दोन सभागृह आहेत. आता कुठलंही बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये मांडलं जातं तेव्हा त्या बिलाला दोन्ही हाऊसेसमधनं पारित करून घ्यावं लागणार. त्यानंतर ते बिल राष्ट्रपतीकडे जाणार. आता इंग्लंडमध्ये असा काही लोकनियुक्त राष्ट्रपती तर राहत नाही. जो राजा अथवा राणी आहे तेच त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष. राजा किंवा राणी त्या बिलावर सही करणार. ते बिल पारित झालं, बिल पारित होऊन ते भारतामध्ये लागू होणार. ही एक सिस्टम असणार. तर भारतीयांनी केलेल्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील तर त्यासंबंधी ब्रिटिशांना एक बिल तयार करावं लागेल, हाऊसेसमध्ये मांडावं लागेल, पारित करून घ्यावं लागेल, त्यानंतर ते देशामध्ये लागू होणार. तर नेमकं आपल्याला हे बघावं लागेल की हे जे पार्लमेंटमध्ये बसणारे सदस्य आहेत लॉर्ड्स आणि कॉमन सभागृहामध्ये त्यांची मेंटॅलिटी आहे का अशी की भारतीयांना त्यांना चांगले कायदे द्यायचे आहेत? नाही का? जर आपण इकडने कितीही मागण्या केल्या रे, कितीही आपण मागितलं की आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे, पण ज्यांना आपण मागतो आहे त्यांची इच्छा नसेल भारतीयांना काही द्यायची, तर कसं काय भारतीयांना चांगला कायदा मिळणार? हा एक महत्त्वाचा भाग. तर इथले जे कॉमन्स आणि लॉर्ड सभागृहाचे जे मेंबर्स आहेत ना, जर त्यांचं आपण मन वळवलं तर मात्र आपल्या हिश्श्यामध्ये काहीतरी येऊ शकते. बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, या कॉमन्स आणि लॉर्ड सभागृहामध्ये जेवढे मेंबर्स आहेत निवडून आलेले आहेत, इलेक्टेड असणार. मग ते इलेक्टेड जर असणार तर त्या लोकांना या हाऊसेसमध्ये निवडून देण्याचं काम कोणी केलं असणार? अरे जनतेनी ना, इंग्लंडच्या जनतेनी जी आहे त्यांना निवडून दिलं असणार. तुम्ही केलं ना 2019 इलेक्शनमध्ये भाग घेतला ना. ओके, तर जनता ही महत्त्वाची आहे. जनता ठरवणार की नेमकं कोणता पक्ष ब्रिटिश पार्लमेंटच्या कॉमन सभागृहामध्ये बसणार आणि त्यानुसार ते आपल्या देशाचं राज्य चालवणार. तर बघा, दोन बाबी आहेत. एक तर भारतासाठी चांगले कायदे करायचे असतील तर तो कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित करून घ्यावे लागेल. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या दोन हाऊसेसमध्ये जे सदस्य आहेत त्यांची नेमकी इच्छा काय ते बघावं लागेल. जर त्यांना भारतीयांना चांगलं काही द्यायचं असेल तर ऑफकोर्स ते चांगला बिल पारित करून भारतामध्ये पाठवतील. जर त्यांना भारतीयांना काही द्यायचंच नाही आहे तर ऑफकोर्स ते कुठल्याही प्रकारचं बिल पारित करणार नाही. ओके, आता एक सिम्पलसा मुद्दा समजा. आपण पाकिस्तानचं एक्झाम्पल घेणार नाही कारण की पाकिस्तानबद्दल तसंही तुमच्या मनामध्ये द्वेष असणार. आपण दुसरा देश पकडणार, समजा श्रीलंका. श्रीलंकाबद्दल कुणाला द्वेष नाही आहे ना. ओके, श्रीलंका छोटासा एक बेट खाली आपल्या देशाच्या. समजा भारत सरकारने, आता असं शक्य नाही आहे, आपण लोकशाही देशामध्ये राहतो, लोकशाही देश असं कुठलाही प्रदेश बळजबरी आपल्या देशामध्ये काबीज करत नाही आहे. आपण कम्युनिस्ट नाही आहे चीनसारखे, चीनचा डोळा प्रत्येक प्रदेशावर असतो. श्रीलंका आपल्या देशाच्या खाली, आणि समजा की भारत सरकारने आपली एक फौज पाठवली, श्रीलंका आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आता श्रीलंकासुद्धा भारताचा हिस्सा आहे. मग भारताचा हिस्सा आहे, भारत श्रीलंकेबद्दल तुम्हाला काही द्वेष नाही, श्रीलंकेच्या जनतेबद्दल तुम्हाला काही द्वेष नाही, पण माहीत पडलं भविष्यामध्ये तुम्हाला की भारत सरकार श्रीलंकामध्ये हुकूमशाही चालवते, राजेशाही चालवते, श्रीलंकेच्या जनतेवर अत्याचार करते, श्रीलंकेच्या जनतेला ते अधिकार मिळत नाही जे तुम्हाला आहेत, असं जर तुम्हाला माहीत पडलं तर कुठे ना कुठे आपल्या सरकारबद्दल वाईट वाटेल ना तुम्हाला की यार हे तर चुकीचं आहे. म्हणजे ती सुद्धा जनता आहे, त्यांनासुद्धा ते अधिकार असायला पाहिजे. मग अशा वेळेस आज जो पक्ष सत्तेवर असणार त्यांनी श्रीलंका जिंकून घेतला, त्यांनी श्रीलंकेच्या जनतेवर अत्याचार केले, ती बाब तुम्हाला माहीत पडली, पुढे जेव्हा इलेक्शन असणार तर तुम्ही त्या सत्तेला वोट देणार का? नाही ना, तुम्ही प्रयत्न करणार नाही. नाही नाही, सत्ता जी आहे ना ती ठीक नाही, पक्ष ठीक नाही आहे, आपण दुसऱ्या पक्षाला मत देऊया, त्यांना आणू, जेणेकरून श्रीलंकेच्या लोकांनासुद्धा चांगल्या एक प्रकारचे त्यांचे राईट्स जे आहेत ते मिळतील. क्लिअर आहे? तर जनतासुद्धा महत्त्वाचं आहे बरं का. जनतेमार्फतच मेंबर निवडून येणार पक्षाचे, आणि ते जे मेंबर निवडून येणार त्यांच्यामार्फत ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कुठलं बिल जे आहे ते पारित होणार. आता याचा विचार करून दादाभाई नौरोजी, हेनरी कॉटन, वेडनबर्ग आणि ॲलन ह्यूम यांनी काय प्लॅन केला बघा. एक, वन बाय वन बघून घेऊया.
आपल्या समस्या काँग्रेस मांडत असताना मागच्या 3 वर्षापासनं जेव्हा काँग्रेसच्या समस्या पूर्ण होऊ शकल्या, म्हणजे समस्येचं निवारण होऊ शकलं नाही, तेव्हा मग दादाभाई नौरोजींनी एक स्टेप उचलली सर्व मित्रांना घेऊन, आणि त्यांनी 1887 इंग्लंडमध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशन या पार्टीची स्थापना केली, पक्ष स्थापन केला त्यांनी इंग्लंडमध्ये, भारतामध्ये नाही, इंग्लंडची गोष्ट बोलतोय आपण. त्यांनी एक पक्ष स्थापन केला आणि या पक्षाच्या मार्फत ते 1892 होणाऱ्या इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये भाग घेणार होते. एक भारतीय व्यक्ती इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी एक पार्टी, एक पक्ष स्थापन केलं आणि त्या पक्षाचा प्रचार करून 1892 निवडणुकामध्ये ते भाग घेणार होते. त्याचा काय पुढे रिझल्ट निघणार होता तो आपण भाग बघू. पण आधी तर मला हे सांगा, म्हणजे विचार करून, आता उत्तर देण्याची गरज नाही, नंतर मी पुन्हा त्यावर विचारणार, भारतीय व्यक्ती इंग्लंडमध्ये जाऊन पक्ष स्थापन करतो आणि तिथे पार्लमेंटच्या निवडणुका लढवतो आहे. एक इंग्रज आता भारतामध्ये येऊन भारताच्या पार्लमेंटच्या निवडणुका लढू शकतो का? तो इंडियन सिटीजन असायला पाहिजे. फक्त भारतीय नागरिकांनाच तो हक्क आहे की भारतामधले असणारे प्रशासकीय पदे, राजकीय पदे फक्त भारतीय नागरिकांना मिळणार, इतर लोकांना मिळणार नाही आहे. आता ठीक आहे, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण त्या काळाबद्दल बोलतो आहे की त्यावेळेस एक भारतीय व्यक्ती दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये जाऊन एक पक्ष स्थापन करत आहे, त्या पक्षातर्फे तिथे निवडणुका लढवतील आणि निवडणुका लढवून ते ब्रिटिश पार्लमेंटचे कदाचित पुढे मेंबरसुद्धा बनणार. यावर थोडा विचार करा, त्यानंतर आपण जेव्हा लेक्चर संपवू त्यावर उत्तर द्या की कसं काय असं शक्य आहे. पण त्यांनी पक्ष स्थापन केला, 1892 इलेक्शन झाले आणि 1892 इलेक्शन होऊन दादाभाई नौरोजी इंग्लंडच्या फिन्सबरी मतदारसंघातून ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊसेसमध्ये निवडूनसुद्धा आले. महत्त्वाचा भाग, आता एक भारतीय इंग्लंडच्या फिन्सबरी मतदारसंघातून, जसं एक नागपूर मतदारसंघ आहे आपल्या देशामध्ये, ऑफकोर्स त्यांच्या देशामध्ये सुद्धा विविध मतदारसंघ असणार, त्यांच्या फिन्सबरी मतदारसंघातून ते ब्रिटिश पार्लमेंटचे नेते म्हणून निवडून आले. आता आया ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक भारतीय आहे आणि ते आहेत दादाभाई नौरोजी. हे इथे काय कामगिरी करतील ते आपण बघूया नंतर. याच वेळेस नेमकं 1889 काळामध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटिश काउन्सिल किंवा ब्रिटिश काउन्सिल म्हणण्यापेक्षा काँग्रेसची एक कायमस्वरूपी संघटना इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आली. बघा काय म्हणतो आहे मी, की इंग्लंडमध्ये काँग्रेसची एक कायमस्वरूपी शाखा, ब्रांच इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आली. इंग्लंडमध्ये स्थापन झाल्या काँग्रेसच्या ब्रांचचे अध्यक्ष होते स्वतः वेडनबर्ग आणि या काँग्रेसच्या ब्रांचचे सचिव होते डिग्बी. महत्त्वाचा भाग, दोन महत्त्वाच्या संघटना निर्माण झाल्या. आधी दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली, पक्ष होता, त्या पक्षातर्फे त्यांनी निवडणुका लढवल्या, फिन्सबरी मतदारसंघातून निवडून आले, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य झाले. या व्यतिरिक्त 1889 इंग्लंडमध्ये काँग्रेसची एक ब्रांच उघडली गेली, त्या ब्रांचचं अध्यक्षस्थान कुठल्याही भारतीयाला दिलं गेलं नाही, स्वतः वेडनबर्ग हे त्या शाखेचे अध्यक्ष आणि सचिवच्या नावाने डिग्बी होते. या दोघांचं नेमकं काय होतं, काम काय होतं? इंडियन रिफॉर्म असोसिएशनच्या मार्फत दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आणि काँग्रेसची कायमस्वरूपी शाखा त्याचे अध्यक्ष वेडनबर्ग, दोघांचं नेमकं काम काय? दादाभाई नौरोजी आता ब्रिटिश पार्लमेंटचे मेंबर झाले. आता मेंबर झाल्यानंतर प्रत्येक पार्लमेंटच्या मेंबरला आपले मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे. तर ऑफकोर्स जेव्हा दादाभाई नौरोजींना ही वेळ येणार की त्यांनी आपले मुद्दे मांडावे, तर ते आपल्या देशाच्या समस्या मांडतील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, की काय समस्या आहेत, आम्हाला काय मागण्या आहेत आमच्या, आणि सरकार आम्हाला काय देत नाही आहे. मग असं जेव्हा त्यांनी मागण्या मांडायला सुरुवात केली, तर हळूहळू जे ब्रिटिश पार्लमेंटचे इतर मेंबर होते ते हळूहळू आता दादाभाई नौरोजींच्या फेवरमध्ये येऊ लागले. अवघ्या 6-8 महिन्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटचे 114 मेंबर दादाभाई नौरोजीच्या फेवरमध्ये होते. आता एक मोठा मॉब ब्रिटिश पार्लमेंटचा, ज्यांना भारतीयांबद्दल आता काही वाटते की नाही, त्यांना सुद्धा आपल्याला काही अधिकार द्यायला पाहिजे. तर नेमकं दादाभाई नौरोजींचं इंडियन रिफॉर्म असोसिएशन सुरू करण्यामागे, स्थापन करण्यामागे हेतू हा होता की ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून येतील आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या मेंबरचं मन वळवण्याचा प्रयत्न करतील की बाबा ते भारतीय जे आहेत ते सुद्धा माणसंच आहेत, त्यांना सुद्धा त्यांचे अधिकार द्यायला पाहिजे. आणि त्यांनी जो प्लॅन करून निवडणुका लढवल्या त्यांचा प्लॅन सक्सेस झाला. 114 मेंबर ब्रिटिश पार्लमेंटचे दादाभाई नौरोजींच्या फेवरमध्ये, क्लिअर? हा आपण भाग बघितला दादाभाई नौरोजींचा. देन दुसरा जो भाग बघितला, जी काँग्रेसची एक कायमस्वरूपी ब्रांच इंग्लंडमध्ये स्थापन झालेली होती, ज्याचे अध्यक्ष वेडनबर्ग आणि सचिव डिग्बी होते, त्यांचं काम काय होतं? निवडणुका जेव्हा व्हायच्या होत्या त्याच्या आधी ही मंडळी
इंग्लंडच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये सभा भरवायचे. त्या सभेचं स्वतः अध्यक्षस्थान वेडनबर्ग असायचा आणि सचिव म्हणून डिग्बी राहायचा. आणि आता ती सभा आहे तर ती सभेमध्ये सभा ऐकायला जनता येणार आणि जनतेला नेमकी ही दोन युरोपियन व्यक्ती भारतीय लोकांबद्दलच्या समस्या सांगायचे की भारतामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, भारतीय लोकांना काय मिळत नाही. आता इथे जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मानव आहेत तर ते सुद्धा मानव आहेत, पण ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिशांची सत्ता तिकडे इंडियामध्ये भारतामध्ये त्या जनतेला कुठले काही अधिकार देत नाही. तर इथे जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे जनतेचं जर मन वळवलं गेलं तर कुठल्याही पक्षावर प्रेशर असणार की नाही, जनतेला वाटते की भारतीयांना काही द्यायचं आहे तर आपण सुद्धा तसा कायदा करायला पाहिजे. आणि स्वतः ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दादाभाई नौरोजी यांचं तर काम सुरूच आहे की त्यांच्या मेंबरचं मन वळवलं जावं. या दोघांच्याही प्रयत्नाने दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंट वेडनबर्ग जनतेसोबत सभा घेऊन त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न. या कारणाने 1892 भारताचा काउन्सिल ऍक्ट मिळाला आणि त्या काउन्सिल ऍक्टनुसार पहिल्यांदा भारतीयांच्या जागा या काउन्सिलमध्ये भारताच्या, जसं आपण विधान परिषद वगैरे बघितलं होतं ना, त्या विधान परिषदेमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये भारतीयांच्या जागा वाढवल्या गेलेल्या होत्या. किती वाढवल्या, किती जागा होत्या ते आपण जेव्हा प्रत्यक्षात 1892 कायदा बघू तेव्हा बघू. याच्या आधी मला सांगा, याच्या आधी आपण कोणता कायदा बघितला? 1861 काउन्सिल ऍक्ट. 1861 काउन्सिल ऍक्टमध्ये बघा एकच तरतूद अशी होती की व्हॉइसरॉय आणि व्हॉइसरॉयचं काउन्सिल, काउन्सिलमध्ये 5 सदस्य, 5वा सदस्य कायदातज्ञ, या व्यतिरिक्त अतिरिक्त काउन्सिल, अतिरिक्त काउन्सिलमध्ये कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. त्यावेळेस 6 सदस्य ठेवलेले होते आणि त्या 6 सदस्यापैकी अर्धे सदस्य गैरसरकारी म्हणजे भारतीय, म्हणजे असे 3 भारतीय होते. ते 3 भारतीयांना जागा 1861 काउन्सिल ऍक्टनुसार मिळाली. त्यानंतर 1892 जो पुढचा कायदा मिळाला होता 1892 काउन्सिल ऍक्ट, त्या काळामध्ये पुन्हा भारतीयांच्या जागा वाढवल्या गेल्या होत्या. त्या किती होत्या, काय होत्या, विधान परिषदेची काय रचना होती, आपण ज्या प्रत्यक्षामध्ये 1892 कायदा बघू तेव्हा तो बघायचा आहे. कळलं नेमकं यांनी काय प्रयत्न केले आणि भारतीयांना त्यानुसार काय मिळणार होतं. ओके, या व्यतिरिक्त त्या काळामध्ये मग यांच्याच प्रयत्नाने दादाभाई नौरोजी, वेडनबर्ग, हेनरी कॉटन यांच्या प्रयत्नाने अखेर 1893 ब्रिटिश पार्लमेंटला एक कमिशन नेमावं लागलं ज्याला वेल्बी कमिशन या नावाने ओळखलं जाते. आणि वेल्बी कमिशनचा प्रमुख उद्देश असा होता की देशामध्ये, भारतामध्ये सरकारचा खर्च आणि खर्चाची पाहणी या कमिशनमार्फत होणार होती. ही जी मागणी आहे ना सरकारच्या खर्चाची पाहणी करणे, ही मागणी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये यांनी केलेली होती. एक लांबलचक लिस्ट होती, त्यातले काही 8-9 मुद्दे आपण आपल्या नोट्समध्ये टाकलेले आहेत. त्या नोट्सच्या त्या मुद्द्यामध्ये एक मागणी त्यांची होती की भारतामध्ये होणाऱ्या सरकारी खर्चाची पाहणी करावे. अखेर जे वेडनबर्ग आणि त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी जी कामगिरी दाखवली इंग्लंडमध्ये त्यात अखेर सरकार थोडी प्रेशरमध्ये आली आणि भारतामध्ये होणाऱ्या सरकारच्या खर्चाची पाहणी करण्याकरिता वेल्बी कमिशन स्थापन करण्यात आलं. आणि या व्यतिरिक्त 1892 काउन्सिल ॲक्टसुद्धा यांना देण्यात आला. काउन्सिल ॲक्टबद्दल आपल्याला पुढे बोलायचं आहे. ओके, देन 88 तुमच्या लॉर्ड डफरींचा कालावधी संपतो आणि लॉर्ड डफरींचा कालावधी संपून मग नेक्स्ट व्हॉइसरॉय लॉर्ड लान्सडाऊन हा येतो. ॲक्च्युली 1892 कायदा खऱ्या अर्थाने याच्या काळामध्ये आलेला आहे, त्याला आपण सगळ्यात लास्टमध्ये घेऊया. लॉर्ड लान्सडाऊनच्या काळामध्ये काय काय सुधारणा झाले तो भाग बघायचा, पण त्याच्या आधी काही होऊन गेलेले महत्त्वाचे जे अधिवेशनं होते ते बघून घेऊ. आधीचे 4 अधिवेशन बघितले आपण. पहिलं मुंबईला झालं, देन कलकत्त्याला झालं, देन मद्रासला झालं, चौथं अलाहाबादला झालं, 5वं अधिवेशन 89 लॉर्ड लान्सडाऊनच्या काळामध्ये झालं. 1-2 अधिवेशन बघून घेऊ नेमके अध्यक्ष कोण होते आणि काय होतं. 5वं अधिवेशन पुन्हा एकदा मुंबईला भरवलं गेलं आणि 1889 5व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान यावेळेस मिळाले वेडनबर्ग यांना. वेडनबर्गच्या अध्यक्षतेखाली भरलेलं हे अधिवेशन, या अधिवेशनामध्ये एक विशेष व्यक्तीला बोलवलं होतं जो स्वतः ब्रिटिश पार्लमेंटचा एक मेंबर होता. असा सदस्य चार्ल्स ब्राडला हा देशातल्या काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनामध्ये हजर होता. चार्ल्स ब्राडलांनी काय केलं तो भाग जेव्हा आपण 1892 काउन्सिल ॲक्ट बघू त्याबद्दल बोलायचा आहे. अध्यक्ष लक्षात ठेवा, विनू लक्षात ठेवा, 1889 मुंबई अधिवेशन, वेडनबर्ग हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. देन 1890 पुढच्या वर्षी काँग्रेसचे 6वे अधिवेशन कलकत्त्याला झाले 1890 आणि कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षस्थान फिरोज शहा मेहता यांच्या हातामध्ये होतं. हे अधिवेशन आपण यासाठी बघतोय, खूप काही महत्त्वाचं नाही, यासाठी बघतोय
की हे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आहे ज्या वेळेस काँग्रेसच्या मंचावरनं स्टेजवरनं पहिल्यांदा कुठल्या एका भारतीय स्त्रीनी भाषण केलं होतं, म्हणून ते कलकत्ताचं अधिवेशन महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पहिल्या स्त्री होत्या ज्यांनी काँग्रेसच्या मंचावरनं भाषण केल्या त्या होत्या कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या फर्स्ट लेडी ग्रॅज्युएट, फर्स्ट महिला आहे ती जी कलकत्ता युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएट झालेली, कादंबरी गांगुली. हिचं भाषण या 6व्या अधिवेशनामध्ये झालं. पुढचं 7वं अधिवेशन काही महत्त्वाचं नाही पण तुम्हाला थोडं बरं वाटेल कारण की नागपूरमध्ये झालेलं होतं म्हणून बघून घेऊ. 1891 नागपूरचं अधिवेशन आणि आनंद चारलू या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानावर होते. ठीक आहे, बाकी काही महत्त्वाचे अधिवेशन याच्या काळामध्ये ज्या सुधारणा झाल्या तो भाग बघायचा आपल्याला. याच्या काळामध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या सुधारणा, आपण फर्स्ट फॅक्टरीज ॲक्ट बघितलेला होता 1881 लॉर्ड रिपनच्या काळामध्ये, ज्यानुसार त्यांनी कामगारांसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करून ठेवलेल्या, त्यांच्या कामाचे तास कमी केलेले होते, त्यांना सुट्ट्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या. देशामध्ये दुसरं फॅक्टरीज ॲक्ट लॉर्ड लान्स डाऊनच्या काळामध्ये लागू झाला होता 1891. लॉर्ड लान्स डाऊन याचा कालावधी 88 to 93. या कालावधीत सगळ्यात महत्त्वाची घटना जी घडली ती अशी की 1892 भारताला मिळालेला कौन्सिल ॲक्ट, त्याबद्दल आपल्याला नंतर निवांतपणे बघायचं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या महत्त्वाच्या सुधारणा झालेल्या त्याचा जर विचार केला तर 1891 पुन्हा एकदा देशाचा दुसरा फॅक्टरीज ॲक्ट लागू झालेला होता आणि त्यानुसार पुन्हा चांगल्या तरतुदीकरणाचा प्रयत्न केला. याच जर काही महत्त्वाच्या तरतुदी बघितल्या तर स्त्रियांच्या कामाचे तास काही बांधून ठेवलेले होते की स्त्रिया फॅक्टरीजमध्ये कारखान्यामध्ये काम करत असता त्यांना 11 तासापेक्षा अधिक काम दिलं जाणार नाही. स्त्रियांसाठी एक वेळेचं बंधन बांधलं गेलं की ते बाकीच्यांसारखे 15 तास 16 तास काम करणार नाही, ते 11 तासापेक्षा त्यांना अधिक काम दिलं जाणार नाही. या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा असा होता की 9 वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये कामास ठेवण्यास बंदी असणार. पहिल्या फॅक्टरी ॲक्टनुसार काय तरतूद होती? 7. ती सीमा वाढवली गेली, 9 वर करण्यात आली. या व्यतिरिक्त जी मुलं 14 वर्षाखालील आहेत त्यांना 7 तासापेक्षा अधिक काम दिलं जाणार नाही. मागे काय तरतूद होती? 7 ते 12 वयोगटातल्या मुलांना 9 तासापेक्षा अधिक, इथे 14 वर्षाखालील मुलांना 7 तासापेक्षा अधिक काम दिलं जाणार नाही. अशा प्रकारच्या काही चांगल्या तरतुदी या दुसऱ्या फॅक्टरीज ॲक्टनुसार लागू झालेल्या होत्या. हाच काळ असा लॉर्ड लान्स डाऊनचा ज्यावेळेस एक महत्त्वाचा कायदा पारित झाला, एज ऑफ काउन्सिल ॲक्ट 1892. एज ऑफ काउन्सिल ॲक्ट लागू करण्यामागचं कारण असं की आपल्या देशामध्ये जी बालविवाहाची पद्धत सुरू होती त्याला आळा घालण्याचा हा एक प्रयत्न होता. तो प्रयत्न सक्सेस झाला अशातला भाग नाही आहे. तिकडे पुढे आपल्याला बघायचं 1929 समथिंग एक कायदा पारित झालेला होता, त्यानुसार मग बालविवाहावर थोडीफार बंधने आलेली. आता बालविवाह आपल्या देशामध्ये कसं काय निर्माण झाला तर खूप जुना इतिहास आहे, जवळपास आपल्याला 3000 to 3500 वर्षाआधीपासूनच बघावं लागेल. 3000 वर्षाआधी जर आपल्या देशाची स्थिती बघितली तर आपल्या देशामध्ये बालविवाह वगैरे होत नव्हते. मुलांचं लग्न ते ॲडल्ट झाल्यानंतरच होत होते आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मर्जीनी विवाह करण्याचा अधिकार होता. समाजामध्ये असं काही बंधन नव्हतं. हळूहळू मात्र बंधने टाकली गेली, हळूहळू त्यांच्या लग्नाचे वय कमी करण्यात आले, त्यांना आपल्या पसंतीचा कुठलाही पार्टनर नेमण्याचा अधिकार दिला नाही. एक काळ असा होऊन गेला, सामाजिक परिस्थिती अशी होऊन गेलेली की मुलगी 7 वर्ष झाले तर त्याच्या पलीकडे तिचं लग्न केलं जाणार आहे, म्हणजे 7 वर्षाआधी तिचं लग्न करायचं. 6 ते 7 वर्ष मॅक्स राहायचं. समजून जा ती त्या काळामध्ये 7 वर्षाची झाली तर आजची 32-33 वर्षाची झाली आहे ती, एवढी गंभीर समस्या होती. आणि संकल्पना अशी बांधून दिली गेली होती की जर त्या पॅरेंट्सनी आपल्या मुलीचं लग्न 7 वर्षाच्या आत केलं तर त्या पॅरेंट्सला मोक्ष मिळणार, नाहीतर मिळणार नाही. आता मग ही धार्मिक भीती जी होती आपल्या देशामध्ये ती तर अशी गंभीर होती की ज्याची काही सोय नाही. त्यामुळे बालविवाह पद्धतीला एक मोठी चालना मिळालेली देशामध्ये, पण त्याच्यामुळे जे स्त्रियांचे बिकट हाल झाले ते आपल्या देशामध्ये राहणाऱ्या शूद्रांपेक्षा काही कमी नव्हते. ज्यांना आपण अनटचेबल्स म्हणतो त्यांच्यापेक्षा काही समस्या यांची कमी नव्हती. सेम समस्या होती चूल आणि मूल, ज्याच्या पलीकडे त्यांना काही अधिकार नव्हता. आपण ज्या काळामध्ये आहोत त्यावेळेस शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना खूप लिमिटेड होता. फक्त उच्चवर्णीय स्त्रिया ज्या आहेत त्या शिक्षण घेत होत्या. जसं आपण बघितलं कादंबरी गांगुली या फर्स्ट ग्रॅज्युएट आहेत कलकत्त्याच्या. कादंबरी गांगुलीबद्दल पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, तसं तुमच्या देशातल्या फर्स्ट डॉक्टर महिला कोण? आनंदीबाई जोशी. पण त्या फॉरेनमध्ये जाऊन शिकणाऱ्या पहिल्या डॉक्टर आहेत. कादंबरी गांगुलीचा सुद्धा नंबर लागतो की त्यासुद्धा डॉक्टर आहेत. उद्या माहीत करून या की कादंबरी गांगुली यासुद्धा डॉक्टर, पण त्यांनी नेमकी आपली डिग्री कुठे घेतलेली होती, म्हणजे परकीय देशामध्ये की आपल्या देशामध्ये, ते बघून घ्याल. एज ऑफ काउन्सिल ॲक्ट करण्यात आला आणि या कायद्यानुसार असं ठरवलं गेलं की मुलींचं वय
14 वर्षाच्या आत असताना त्यांचं लग्न करू दिलं जाणार नाही, 14 वर्षांनंतर मुलीचं लग्न, 18 वर्षांनंतर मुलाचं लग्न, असे काही कायदे करण्याचे प्रयत्न झाले. हा कायदा पारित करण्याकरिता मुंबईचे समाजसुधारक बहरामजी मलवारी यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्याच प्रयत्नाने हा कायदा पारित झाला. पण तरीही या कायद्याची धड अंमलबजावणी होऊ शकली नाही. चांगला कायदा आपल्या देशामध्ये 1929 झालेला, 1929 त्याला नंतर निदान एक सुरुवात झाली आपल्या देशामध्ये. या वेळी कौन्सिल ऍक्ट बद्दल आपण नंतर आरामात बघणार आहोत. हा कायदा आहे त्याला तिच्या काळात या इतर महत्वाच्या घटना त्याबद्दल विचार केला. इतर घटनांचा विचार केला तर 14 नोव्हेंबर 1889 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म लॉर्ड लॉनडनच्या स्थानामध्ये झालेला. मूळ त्यांचा जन्म तसं ते अलाहाबादतील, जरी त्यांचा जन्म झाला पण ते मूळ काश्मीरी पंडित होते. त्यांचे वडील मुख्य वकील देशाचे सुद्धा वकील म्हणले. आपल्या देशामध्ये जसं यावेळेस आता कसं इंजिनिअरिंगचं पेन सुरू आहे ना, त्या काळामध्ये वकिलांचा पेन प्रत्येक घरामध्ये मोठ्या घरामध्ये वकील मिळेल. आता पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा एक वकील होऊन गेलेले आहेत. त्यांचे वडील तर देशाचे मुख्य वकील होते त्या काळात. गांधीजी सुद्धा वकील होते, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वकील होते, प्रेम सुद्धा एक प्रकारचे. सेम याच काळामध्ये लॉर्ड लॉनडनच्या काळामध्ये 14 एप्रिल 1891 बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महूल मध्य प्रदेशामध्ये. त्या व्यतिरिक्त जर महत्वाच्या घटना बघितल्या तर याच्याच काळामध्ये 1893 एक आयरिश महिला ॲनी बेझंट या भारतामध्ये आलेल्या होत्या काही कार्यासाठी. कार्य काय तर 1875 एक संघटना स्थापन झाली होती, थिओसॉफिकल सोसायटी अमेरिके. आणि त्या थिओसॉफिकल सोसायटी साधारणतः सामाजिक सुधारणाचे कार्य करायचे. मग थिओसॉफिकल सोसायटीने भारतामध्ये सुद्धा येण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये येऊन त्यांनी काही सामाजिक सुधारणा सुद्धा केल्या. तर थिओसॉफिकल सोसायटीचे भारतातले प्रतिनिधी म्हणून ॲनी बेझंट यांना पाठवलं गेलं. पण कालांतराने नंतर मात्र ॲनी बेझंट यांनी थिओसॉफिकल सोसायटीचं काम बाजूला ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन काही मोठा क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशामध्ये एक आयरिश महिला येऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला आहे. काँग्रेसमध्ये यांचं सुद्धा काही वर्ष चांगला दबदबा होता गांधीजींच्या आधी. गांधीजी आल्यानंतर सर्वांचा दबदबा संपला आणि एक नवं गांधीजींचा दबदबा काँग्रेसमध्ये आलेला. पुण्यापर्यंत फार लागायचा आज का सेम 1893 पहिल्यांदा हे वर्ष आपल्या इतिहासामधलं की पहिल्यांदा आपल्या देशामध्ये नव्हे पण महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. सुरुवात करणारे व्यक्ती ते लोकमान्य टिळक. याच्या मागे काही बेसिक रिझन्स आहेत की नेमकं का गणेश उत्सव हा साजरा केला जातो. आधी असे सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केले जात नव्हते, याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. त्याचं कारण असं होतं की आपल्या देशाच्या लोकांना कितीही जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस काय आहे, काँग्रेस काय करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार लोकांवर किती अत्याचार करत आहे, कसा अत्याचार करत आहे आणि जनता सरकारकडनं कशा प्रकारे आपल्या मागण्या पूर्ण करू शकते, लोकांना काही नेमके नव्हते, लोकांना त्यांचे अधिकार माहीत नव्हते. मग लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांना समजणं तर शक्य नाही, पण जर सर्व मंडळी एकाच ठिकाणी जमली तर अच्छा राजकारणाच्या नावाने बोललं जाणार तर यांना काही कळणार नाही, सामाजिक कारणाच्या नावाने बोललं जाणार ती येणार नाही, धर्माच्या नावा मात्र येणार, देवाच्या नावावर येणार. त्यामुळे मग गणेश उत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली. लोक जमू लागले आणि त्यानुसार लोकांच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध एक प्रकारची आपण म्हणू की कुठे ना कुठे त्यांनी सुरुवात केलेली होती लोकांच्या डोक्यामध्ये या बाबी टाकण्याची, की सरकारविरुद्ध आपल्याला एक मोठा लढा देऊन आपले जे डिमांड्स आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. लोकमान्य टिळकांचे गुरु होते रानडे. रानडे हे लोकमान्यांचे गुरु जरी असले तरी रानडेंनी याबद्दल त्यांना एक मुद्दा समजवण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही असं देवाला रस्त्यावर आणू नका, त्याचे प्रचंड वाईट परिणाम भविष्यामध्ये तुम्हाला कदाचित बघायला मिळू शकतात. पण टिळकांनी, टिळक तर असे व्यक्तिमत्व होते की ते स्वतःशी ऐकत नव्हते, तर ते आपल्या गुरूंचं काय ऐकणार, बाकी त्यांचं सोडून द्या. त्याचं सरळ मत होतं की जर जोपर्यंत जनता एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण सरकार विरुद्ध लढा देऊ शकणार नाही. रानडे यांनी केलेली सूचना त्यावेळेस त्यांनी फेटाळली, त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही. गणेश उत्सव साजरा झाला 1893 आणि मग तेव्हापासून सलग दरवर्षी आपल्या देशामध्ये गणेशोत्सव आहे साजरा केला जातो. आज वर्ष 1893 ज्यावेळेस स्वामी विवेकानंद हे शिकागोला होते आणि शिकागोच्या धार्मिक परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला आणि देशाचे हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद गेलेले. स्वामी विवेकानंदाचं काय नेमकं किती महत्त्व आहे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आणि शिकागो धर्म परिषद काय होती आपण प्रत्यक्षात जेव्हा त्यांच्याबद्दल बघू नंतर तेव्हा आपण त्याबद्दल डिटेल. या
93 ला लॉर्ड लॉन्सडाऊनचा कालावधी संपला आणि त्याच्यानंतर मग एल्गिन आला आणि या एल्गिनला आपण एल्गिन सेकंड म्हणतात कारण की एल्गिन फर्स्ट या आधी येऊन गेलेला आहे. थोडा विचार करून आठवण करून सांगा मला कोणता विषय. 62 63 बरोबर आहे ना. आला जनिंग नंतर चीनच्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना अशी झाली की जवळपास देशाच्या 2,25,000 स्क्वेअर माईल्स एवढ्या भव्य प्रदेशावर भारतामध्ये दुष्काळ पडला होता. मागच्या 200 वर्षामध्ये एवढा भयंकर दुष्काळ पडला नव्हता आणि बेसिकली हा दुष्काळ पसरला होता पूर्ण मुंबई भागामध्ये. आता मुंबई जेव्हा म्हणणार तर मुंबई शहर नाही तर मुंबईचं पूर्ण राज्य ज्यामध्ये पुणे वगैरे आणि बाकी सर्व प्रदेश सुद्धा येतात. आता एवढ्या भयंकर दुष्काळाला तोंड कसं द्यावं सरकार पुढे खूप मोठा चॅलेंज होता. आता अन्नधान्य निर्माण होत नाही आहे त्यामुळे मग लोकांपर्यंत अन्नधान्य तर पुरवावं लागेल. तर त्यासाठी आपण हाँगकाँगवरनं अन्नधान्य आयात केलं हाँगकाँग या देशामधलं. आता ते मुंबई पोर्टवरच आलं अन्नधान्य. आता ते जेव्हा जहाज आले अनाज घेऊन मुंबईमध्ये तर त्या अनाजासोबत पांढरे पिसेवाले उंदीर सोबत सुद्धा मुंबईमध्ये पसरले आणि त्या पांढऱ्या पिसे त्या उंदरांच्या कारणाने मुंबईमध्ये पसरला प्ले. मात्र दुष्काळ होते 13वा महिना असंच काहीतरी झालं. पहिले दुष्काळ आहे लोकांना अनाज मिळत नाही लोक मरत आहे त्याच्या त्यात प्लेगची साथ आणि प्लेगची साथ एवढ्या झपाट्याने पसरली की त्यामुळे असे भरपूरशे लोक मारले गेले. 1 वर्षामध्ये मुंबईचे 3 लाख लोक मायग्रेटेड झालेले होते इतर भागामध्ये. एवढी भयंकर परिस्थिती होती. पुण्यापर्यंत सुद्धा तो प्लेग पसरलेला होता. मग प्लेग प्लेगचं निवारण करण्यासाठी काय तर त्यासाठी मग काही अधिकारी नेमले गेले ऑफिसर्स नेमले गेले. सेम टाइम पुण्यामध्ये जेव्हा प्लेग पसरलेला होता त्यावेळेस पुण्याचा कमिशनर म्हणून प्लेग कमिशनर म्हणून कमिशनर रॅड याची नियुक्ती करण्यात आली. आता या कमिशनरचं काम काय होतं अधिकाऱ्यांचं काम काय होतं बघा. प्लेग पसरले तर का कारण की घरामध्ये उंदर असणार. मग उंदर कधी असणार जेव्हा घरामध्ये साफसफाई नसेल. जर साफसफाई आपण घरामध्ये ठेवली तर प्लेग पसरणार नाही. हा माणूस सरळ लोकांच्या घरामध्ये घुसायचा आपले अधिकारी घेऊन आपले कर्मचारी घेऊन आणि त्याचं काम होतं की लोकांना याची सूचना देणे की तुम्ही घरामध्ये साफसफाई करा. हा व्यक्ती सरळ लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांचे सामान बाहेर फेकायचा आणि त्याला जर डाऊट झाला की नाही या घरामध्ये प्लेग असू शकतो उंदर असू शकतं त्याच्या घरांना आगी लावून टाकायचा. आता यांनी असे कारणामध्ये भरपूर केले प्लेगच्या कारणाने पुण्यामध्ये. पुण्यातली लोक मात्र चिडली होती की हे काय खासगीकरण चाललं आहे आमच्या घराचं. तुम्ही म्हणजे सरकारी माणूस कुठल्याही घरामध्ये घुसतो आहे आणि आमचं सामान काय फेकतो आहे घर काय जाळतो आहे. लोकमान्य टिळकांनी सुद्धा आक्षेप घेतला. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं केसरीमध्ये. त्याचं हेडिंग होतं सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का काय काम चालून ठेवलं आहे तुम्ही. ते जे आर्टिकल होतं ते आर्टिकल वाचून पुण्याचे 2 तरुण छापेकर हे मात्र प्रभावित झाले आणि त्या प्लेगच्या कारणामुळे जो रॅड काम करतो आहे त्याचा बदला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अखेर त्या चापेकर बंधूंनी त्या रॅडला आणि त्याच्यासोबत असणारे अधिकारी ऍस्टर त्या दोघांना गोळ्या करून ठार केलं आणि हा तुमच्या अशा प्रकारे तुमच्या देशामध्ये पहिला राजकीय खून आपल्या देशामध्ये घडून आला. आपण ज्या क्रांतिकारक बघू पुढे तेव्हा आपल्याला सविस्तर बघायचं कोण चापेकर बंधू होते आणि कोण कशा प्रकारे या दोघांना ठार करायचा. पण ती घटना एल्गिनच्या काळामध्ये झाली म्हणून आपण तो भाग बघितलेला आहे. ठीक आहे. पुन्हा भाग बघूया मग आपण त्या काउन्सिल ऍक्टबद्दल विचार करू.